पटसंख्या कमी असल्याचे कारण देत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या एकशे पस्तीस अंगणवाड्या आता पूर्व सुरू होणार आहेत या अंगणवाड्यांचे फेर सर्वेक्षण केले जाणार असून बालकांच्या आधार कार्डद्वारे पटसंख्या निश्चित केली जाणार आहे अंगणवाड्यांच्या प्रश्नी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर महापालिकेच्या समाज कल्याण विभागाने त्यांनी दिलेल्या पत्राद्वारे ही माहिती समोर आली आहे शासनाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पाद्वारे ग्रामीण भागात चालविल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांच्या धर्तीवर महापालिकेच्या माध्यमातून शहरात अंगणवाड्या चालविल्या जातात तत्कालीन आयुक्त मुंडे यांनी महापालिकेच्या अंगणवाड्यांचे सर्वेक्षण करून कमी पटसंख्येच्या एकशे पस्तीस अंगणवाड्या कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता शासनाच्या निकषानुसार चार हजार लोकसंख्येला एक अंगणवाडी आवश्यक असून शहराची 20 लाख असलेली लोकसंख्या लक्षात घेत नियमानुसार बाराशे चाळीस अंगणवाड्यांची आवश्यकता आहे प्रत्यक्षात केवळ चारशे तेरा अंगणवाड्या कार्यरत असताना त्यातील एकशे पस्तीस अंगणवाड्या या पटसंख्या कमी असल्याचे कारण देत बंद केल्यामुळे संतापाची लाट उसळली होती या अंगणवाड्यांमधील सेविका मदतनिसांचे पुनर्वसन करता कामावरून कमी करण्यात आले होते त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी आंदोलन सुरू केले होते याबाबत तब्बल तीन महासभांमध्ये चर्चा होऊन अंगणवाडीतील पटसंख्या वाढविण्यासाठी सहा महिने संधी द्यावी व त्यानंतर पटसंख्या न वाढल्यास बंद करण्याचा निर्णय घ्यावा असाही निर्णय झाला होता मात्र मुंडे आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं या दरम्यान या प्रश्नाबाबत भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पत्र व्यवहार केला त्यांचे उत्तर नुकतेच आले असून मुंडेंच्या बदलीनंतर आता महापालिका प्रशासन अंगणवाड्या सुरू करण्याच्या मनस्थितीत असल्याचं दिसतंय या अंगणवाड्यातील पटसंख्या पड़ पडताळणीसाठी बालकांचे आधार कार्ड तपासले जाणार आहे त्यानंतर पटसंख्या निश्चित करून अंगणवाडी कशी सुरू करता येईल याचाही निर्णय घेतला जाणार आहे दक्ष पोलीस न्यूज ब्युरो नाशिक